नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आपण कृषी ॲग्रिकल्चर हा एक महत्त्वाचा पाठ पाहिला आता आपल्याला या घटकावर आधारित आयोगाने मागील वर्षी जे प्रश्न विचारले आहेत ते आणि त्यांची उत्तरे पाहायचे आहेत चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला मित्रांनो कृषी या घटकावरती मेन्समध्ये म्हणजेच आपल्या मुख्य परीक्षेमध्ये खूप प्रश्न विचारले जातात मी तुम्हाला अगदीच खरं सांगते की ही जी आपण व्हिडिओ आता पाहणार आहोत त्यामध्ये जेवढे प्रश्न आहेत त्यापेक्षा अधिक प्रश्न फक्त दोन पेपरमध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या विचारले गेले आहेत तर तुम्ही यावरूनच अंदाज काढू शकता की किती महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हे सर्व प्रश्न आपल्या लेक्चरमधून जवळपास कवर होतातच त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि बघा तसेच व्हिडिओ बघा काही प्रश्न तुमचे नक्की सुटतील तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सामान्यतः कोणती व्यापारी नगदी पिके खरीप हंगामात घेतली जातात तर व्यापारी किंवा नगदी पिके एकच तर खरीप हंगामामध्ये कोणती पिके घेतली जातात तर मित्रांनो रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम तसेच आपला मोसमी पाऊस हे तीन प्रकार असतात तर मित्रांनो आपल्याला खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिके विचारली आहेत तर कापूस सोयाबीन भुईमूग आणि ऊस ही जी पर्याय क्रमांक दोन ही पिके कशामध्ये घेतली जातात खरीप हंगामामध्ये घेतली जातात कुठे महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली टिंबटिंब साली विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टास्कची स्थापना केली तर मित्रांनो दोन हजार अकरा बारा साली ही स्थापना केली तर बघा हा थोडासा करंट रिलेटेड प्रश्न आहे तर हा प्रश्न दोन हजार अठराच्या दोन हजार एकोणीसच्या मेन्समध्ये विचारला गेला होता परंतु दोन हजार अकरा बाराचा आहे त्यामुळे तुम्हाला कितीपर्यंतचे करंट लक्षात ठेवणे गरजेचे आहे किंवा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्या महत्त्वाच्या असतात ते तुम्हाला याचा अंदाज देऊ शकतो तर मित्रांनो हे जे पथक आहे माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक याची स्थापना कधी झाली होती दोन हजार अकरा बारामध्ये झाली होती है कि शेती साथी कि है। का है। तर ते लक्षात घ्या तसेच मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की शेतीसाठी खाजगी कर्ज पुरवठा दोषपूर्ण असतो किंवा आहे याचे कारण काय आहे तर मित्रांनो बघा आपल्याला याचे कारण जे दिलेले आहेत पर्याय तीन दिलेले आहेत खाजगी कर्ज हे महागडे असते बरोबर आणि त्यात जमिनीच्या उत्पादकतेशी त्याचा संबंध नसतो हे विधान बरोबर आहे तसेच शेतीच्या सुधारणांसाठी खाजगी कर्ज उपलब्ध होत नाही हे विधान देखील बरोबर आहे आणि याचा नफा जो असतो हाच आधार असल्याने यातून काय होते शोषण होते त्यामुळं खाजगी कर्ज जे आहे कर्ज पुरवठा तो दोषपूर्ण ठरवला जातो आपण नंतर पाहिलं ना की संस्थात्मक यातून रचना करण्यात आली आणि सकारात्मक कर्ज पुरवठा करण्यात आला आपण पाहिलं होतं या आपल्या लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन अ ब आणि क हे तीनही योग्य आहेत तर मित्रांनो पुढचं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राच्या भूमिकेसंबंधी खाली दिलेली विधाने आहेत ती आपल्याला कोणती योग्य आहेत त्याची निवड करायची आहे तर मित्रांनो पहिलं विधान दिलेलं आहे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये भारताच्या काम करणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी त्र्याहत्तर पॉईंट नऊ टक्के लोकं शेती आणि शेतीशी शे संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेले होते आणि हे प्रमाण जे आहे ते कमी होऊन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये चौसष्ट पॉईंट आठ टक्के आणि दोन हजार अकरा बारामध्ये ते किती अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत खाली आलेले आहे तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशातील उद्योगधंदे अविकसित मागास राहतात तर हे खरंच आहे आपल्याला माहितीच आहे की आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्राचा विकास अधिक होत आहे आणि उद्योगधंदे जे आहेत त्यांचा विकास होत नाही म्हणूनच तर आपण विकसनशील देशांमध्ये मोडतो ना किंवा अविकसित देश तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक अ आणि ब योग्य आहे तसेच पुढचा प्रश्न खालील विधाने भारतीय शेतीविषयक आहेत तर प्रति हेक्टर उत्पादनाच्या आधारे गहू या पिकाचा प्रथम क्रमांक लागतो तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे गव्हाचा प्रथम क्रमांक लागतो प्रति हेक्टर उत्पादनाच्या आधारे आणि एकूण उत्पादनाच्या आधारे तांदूळ या पिकाचा प्रथम क्रमांक लागतो हे विधान चुकीचे आहे तर गव्हाचा प्रथम क्रमांक लागतो तांदळाचा नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन फक्त ए हे विधान खरे आहे आपल्याला बरोबर विधान विचारलेले आहे खालील विधाने भारती हे भारतीय हरितक्रांतीविषयीची आहेत तर आपण हरितक्रांतीविषयी पाहिलं होतं तर बघा पिकांच्या आकृती बंदात बदल झाला तसेच शेती आणि उद्योगधंद्यातील आंतरजोडणी मजबूत झाली हरितक्रांतीमुळे या दोन्ही गोष्टी झाल्या तसेच हरितक्रांतीचा फायदा झालेली गहू आणि तांदूळ ही दोन पिकं आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे गव्हाच्या जाती देखील आपण पाहिल्या होत्या सोनारा आणि लर्मारोजो सिक्स्टी फोर ए बरोबर तर या जाती देखील लक्षात ठेवा तर मित्रांनो ही विधाने सगळी खरी आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक सर्व अ ब आणि क तिन्ही विधाने बरोबर आहेत तर पुढचा प्रश्न आहे कृषी क्षेत्राद्वारे भांडवल निर्मितीसाठी कोणत्या मार्गाने निधी प्रदान केला आहे तर मित्रांनो कृषी कर असतो तसेच कृषी उत्पादनांची निर्यात देखील केली जाते आणि याद्वारे काय होतो निधी प्रदान केला असतो कशाला कृषी क्षेत्राद्वारे भांडवल निर्मितीसाठी याच्यातून भांडवल निर्मिती करत असतात किंवा विविध क्षेत्र तर पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कृषी क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने खालील उपाय सुचवले कोणत्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाने तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे तर हा उपाय सुचवलेला नाही कोणी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने तर मृदा आरोग्य सुधारणा हा उपाय त्यांनी सुचवलेला आहे तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर हा उपाय देखील त्यांनी सुचवला आहे कोणी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने आणि पत सुधारणा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ब क आणि ड बी सी डी हे याचं उत्तर आहे हरित क्रांती टिंबटिंब यामुळे घडली तर मित्रांनो उच्च पैदास प्रकार बियाणे हे तर कारण होतच कारण की आपण पाहिलं की तुटवडा होता त्यामुळे गहू आपण एक कमी काहीतरी खालच्या दर्जाचे गहू आपण आयात करत होतो त्यामुळे तसेच शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हाय कारण नाही शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे हरित क्रांती झालेली नाही त्यानंतर काय दिलं आहे किमान आधार किंमत तर हो किमान आधार किमतीचा यामध्ये संबंध येतो किमान आधार किमतीमुळे क्रांती घडली आणि सिंचन हे देखील तीन हे जे अ क आणि ड त्यामुळे पर्याय क्रमांक एक अ क ड हे तीन याचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की वितरण किंमत म्हणजे काय भारतीय शेतीविषयक धोरणानुसार तर मित्रांनो वितरण किंमत म्हणजे अशी किंमत की ज्या किमतीला सरकार रॅशन दुकानाद्वारे धान्य पुरवठा करते त्याला काय म्हणतात वितरण किंमत रॅशन दुकानाद्वारे धान्य पुरवठा कोण करतं सरकार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये कंत्राटी कृषी प्रणालीचा स्वीकार केल्यास कृषी क्षेत्राला खालीलपैकी कोणता फायदा होणार नाही कंत्राटी शेती आपण पाहिली होती आपण शेतीचे प्रकार पाहिले त्यातला कंत्राटी कृषी हा एक प्रकार आहे तर या कृषी प्रणालीचा स्वीकार केल्यानंतर केंद्र आणि राज्यस्तरीय कंत्राटी यंत्रणेवरील भार वाढणार आहे असा फायदा कोणाला होणार नाही कृषी क्षेत्राला होणार नाही म्हणजे हा हे चुकीचा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो याचं उत्तर आहे केंद्र आणि राज्यस्तरीय कंत्राटी यंत्रणेवरील भार वाढेल तर असं होणार नाही तर बघा मित्रांनो खालील विधाने विचारात घ्या कंपनी शेतीमध्ये शेतीवर कंपनीचा मालकी हक्क व शेती उत्पादनाची विक्री याचा समावेश असतो तर बरोबर आहे ना शेतीवरती कंपनीचा मालकी असतं आणि हक्क असतो आणि ते काय करतात तिथल्याच शेतमजुरांना मजूर म्हणून कामावरती ठेवतात आणि त्यांनाच पगार देतात आणि कंपनी शेतीची सार्वजनिक धोरण आणि शेती, शेती शिक्षण संशोधन वाढीमध्ये परिणामकारक भूमिका आहे तर मित्रांनो आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत आता आपण पुढचं विधान पाहू कंपनी शेतीचा वापर स्थानिक अन्न चळवळ आणि शाश्वत शेतीसाठी केला जातो तर मित्रांनो नाही कंपनी शेतीचा वापर यासाठी केला जात नाही ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर करत असतात आणि त्यातून त्यांना फायदा होतो नफा मिळतो तर मित्रांनो वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असे विचारले आहे त्यामुळे विचार पर्याय क्रमांक एक अ आणि ब हे विधान बरोबर आहे तर हे प्रश्न तुम्ही समजून घ्या एकदा तर आता पुढचं आहे पाणी उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र कृषी धोरणामध्ये टिंबटिंबवर भर दिलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचं जे कृषी धोरण आहे त्यांनी पाण्याची उत्पादकता वाढवण्यासाठी व्यापक शेततळी कार्यक्रम आणि सूक्ष्म सिंचन यावरती भर दिलेला आहे तर लक्षात ठेवा व्यापक शेततळी कार्यक्रम आणि सूक्ष्म सिंचन मित्रांनो तुम्हाला इथे वाटू शकतं की समन्यायी पाणी किंमत जे पाणी रिलेटेड आहे म्हणून तुम्ही जर अंदाज लावायचा विचार केला तर तुम्हाला व्यापक शेतकळी कार्यक्रम तर आहेच आणि सूक्ष्म सिंचन पाण्याशी संबंधित सिंचन तर येणारच म्हणजे तुम्हाला जरी वाटलं की बी आणि सी बरोबर आहे तर यात दुसरे पण ऑप्शन येतात बी आणि सी असं फक्त आपल्याला ऑप्शन दिलेला नाही मग तुम्हाला इथे डी पण येणार सूक्ष्म वित्त पुरवठा कारण बी सी दोन्ही ऑप्शन असलेला कोणता ऑप्शन आहे चौथा ज्यामध्ये डी पण आहे तर सूक्ष्म वित्त पुरवठाने त्यामध्ये असू शकणार नाही तुम्ही लॉजिक लावण्याचं उत्तर देऊ शकता त्यामुळे अ आणि ब पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये असेंद्रिय शेती प्रणालीत घट करण्यासाठी केलेल्या सेंद्रिय शेतीच्या के वर्गीकरणात खालील कोणत्या शेतीचा समावेश होतो तर मित्रांनो यामध्ये त्यांनी शुद्ध सेंद्रिय शेती एकात्मिक हरितक्रांती शेती आणि निर्वाह शेती पद्धत दिलेली आहे तर आपल्याला असेंद्रिय शेती प्रणाली जर घट करायची असेल तर जे सेंद्रिय शेतीचे वर्गीकरण आहे त्यामध्ये शुद्ध सेंद्रिय शेती आणि एकात्मिक हरितक्रांती शेती याचा समावेश करावा लागतो त्यामुळेच काय होईल असेंद्रिय शेती प्रणालीमध्ये घट होईल तर त्यामुळे पर्याय क्रमांक एक अ आणि ब हे याचं उत्तर आहे तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता उद्देश भारतातील हरितक्रांतीचा नाही तर मित्रांनो कृषी उत्पादन आणि उत्पादकतेतील घट कमी करणे हा भारतातील हरितक्रांतीचा उद्देश होता तसेच वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा भागवणे हा देखील उद्देश होता आणि औद्योगिकरणासाठी आवश्यक कच्च्या मालाची वाढती गरज भागवणे हा देखील क्रांतीचा उद्देश होता परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगारीच्या समस्या सोडवणे हा हरितक्रांतीचा उद्देश नव्हता भारतातील ठीक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ह्याचाच उत्तर आहे मित्रांनो आता बघा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ॲपेडा या संस्थेचे प्रमुख कार्यालय कुठे आहे हे विचारलेलं आहे मित्रांनो आपण पाहिलं या संस्था सर्व नाफेड वगैरे तर ॲपेडा जे आहे त्याचं कुठं आहे नवी दिल्ली येथे कार्यालय आहे मित्रांनो आपण बऱ्यापैकी संस्था पाहिल्या आणि सर्वांचंच मुख्य कार्यालय प्रमुख कार्यालय कुठे आहे नवी दिल्लीमध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे तर बघा किती लक्षात आपल्याला दोन मार्क हा प्रश्न मिळवून देऊ शकतो म्हणजे तुम्हाला कोणते मुख्य कार्यालय कोणाचे कुठे आहे प्रमुख कार्यालय हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो ॲपेडावरती आणखी एक प्रश्न विचारला गेला होता आणि त्याच वर्षीच्या पेपरमध्ये विचारला गेला होता की ॲपेडा या पदार्थाच्या निर्यात वाढीसाठी विकासाची जबाबदारी घेते कोणत्या पदार्थाच्या निर्यात वाढीसाठी तर फळे भाजीपाला त्यांचे पदार्थ जे असतात ते दुग्धजन्य पदार्थ आणि मद्य व अमद्यजन्य शिकपै तर या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो ॲपेडामध्ये होतो त्यामुळे वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तसेच मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की सीमांत शेतकऱ्याजवळ डॅश डॅश हेक्टरपर्यंत जमीन असते तर मित्रांनो सीमांत शेतकऱ्याजवळ एक हेक्टरपर्यंत जमीन असते तर मित्रांनो बघा लक्षात घ्या किती एक हेक्टरपर्यंत कोणाजवळ सीमांत शेतकऱ्यांजवळ तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये प्रमुख शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीच्या एम एस पीच्या किमान आधारभूत किंमत एम एस पी एम एस पीच्या टिंबटिंब शिफारसीच्या आधारे जाहीर केल्या जातात ज्या एम एस पी असतात त्या कोणाच्या तर सी ए सी पीच्या आधारे जाहीर केल्या जातात हे पण आपण लेक्चर पाहत असताना व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना पाहिलं होतं त्यामुळे पर्याय क्रमांक एक सी ए सी पी हे याचं उत्तर आहे मित्रांनो या पाठावरती ज्या योजना आहेत या पाठाशी संबंधित कृषीशी संबंधित त्यावर देखील अनेक प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण इथे घेतले नाहीत कारण आपण योजना सेपरेटली पाहणार आहोत आणि तेव्हाच आपण ते प्रश्न पण पाहूया त्यामुळे इथे आपला त्याचा समावेश नाही करेल मित्रांनो आता दोन प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत अगदी सोपे प्रश्न आहे हा तर खूप सोपा आहे पुढचा थोडा ट्रिकी आहे पण बघूया आपण तुम्ही उत्तरं द्या त्याची कमेंट बॉक्समध्ये तर पहिला प्रश्न आहे की सुवर्ण क्रांतीचा म्हणजेच गोल्डन रिव्हॉल्युशनचा संबंध टिंबटिंबशी आहे अन्न उत्पादन दुग्ध उत्पादन मधुमक्षिका पालन आणि फुलोत्पादन तर याचं उत्तर काय आहे ते तुम्ही सांगा तसेच पुढचं आहे की खालील दोन विधाने बघा त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे की भारतात प्रतिमानशी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन एकोणीसशे एक्कावन्नच्या शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टरपासून एकोणीसशे एक्कावन्नपर्यंत शून्य पॉईंट सोळा हेक्टर, हेक्टर एवढी कमी झाली आणि ती दोन हजार पस्तीसपर्यंत शून्य पॉईंट शून्य आठ हेक्टरपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा प्रश्न विचारला आहे हे विधान दिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला बरोबर विधान निवडायचं आहे त्यात दुसरं विधान काय दिलं आहे तर कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे आकृती कृषी अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण आहे तर त्यामध्ये ब विधान योग्य अ नाही अविधान योग्य ब नाही दोन्ही विधाने बरोबर परंतु एची कारणीमीमांसा देते आणि एक ठिकाणी एची कारणीमीमांसा देत नाही तर तुम्हाला यातून योग्य ते उत्तर निवडायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं द्यायचं आहे उत्तर तर मित्रांनो आपल्या या पाठावरचे प्रश्न झाले आपल्याला पुढे उरलेले पाठ पाहायचे आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद